व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, कारण नाशिक पदवीधर मतदार संघात आता नवं ट्विस्ट आले। अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे। नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर पाठिंब्यासाठी गेल्यात। त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्याची माहिती आहे। शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला तर सत्यजित तांबे यांनाही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता आणखी काय नवीन समीकरण बनतात, काय राजकीय गणित बनतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाशिक पदवीधर मतदार संघात आता आणखी एक नवं ट्विस्ट आलेलं आहे। अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे। नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर पाठिंब्यासाठी गेल्याची सुद्धा माहिती आहे। त्यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्याची माहिती समोर आलेली आहे। मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे, मी उमेदवारी करेल म्हणजे करेल। ज्या बातम्या पोहोचवल्या जात आहेत की बिनविरोध नाही, हा लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये माझा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे। लोकशाहीत माझा उमेदवारी अर्ज हा दाखल झालेला आहे आणि तो उमेदवारी अर्ज माझा कायम आहे। तर मी ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे असं शुभांगी पाटील म्हणतायत। तर ठाकरे गट त्यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यासाठी त्या मातोश्रीवर सुद्धा दाखल झालेल्या आहेत। शुभांगी पाटील यांना जर शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिला तर सत्यजित तांबेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। शुभांगी पाटील यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येते। नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आणखी एक मोठा ट्विस्ट आलेला आहे, त्यामुळे सत्यजित तांबेंच्या अडचणी आणखीच वाढणार आहेत।